मला लहानपणापासूनच ट्रॅकिंगची आवड होती. मी 6 वर्षापासूनच ट्रॅक करत आली आहे. मला ही बातमी पहिल्यांदा बाबांकडून कळली. पहिल्यांदा बाबा थोडे घाबरलेले, पण आईनी माझ्या बहिणीनी खूप कन्व्हिन्स केल्यावरती माझे बाबा मानले. आणि बाबांकडून, आईकडून, सगळ्यांकडून खूप सपोर्ट भेटला. EBC ट्रेकमध्ये पण खूप मजा आली. जास्त त्रास वगैरे काही झाला नाही. मी फिट होते खूप, त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. सकाळी मी रोज फिटनेस करायची, रोज व्यायाम करायची, त्यामुळे सोपं पडलं. किती दिवस लागले हे साधारणपणे? साधारण 15 दिवस लागले ट्रेकिंगसाठी. आणि 1 महिना मी पूर्ण जंक फूड सोडून दिलेलं. आणि रोज मी सकाळी 4 वाजता उठायचे. आणि त्यावेळेस माझे एक्झाम्स होते, त्यामुळे थोडं अवघड पडलं, पण तरी पण मी करायचे. कोणी घेतलं तिथं? बागा सरांनी माझा सगळं फिटनेस बघितला. बागा सरांनी माझ्या पूर्ण ट्रेकिंगचं फिटनेस बघितला, डाएट बघितला. प्रियंका मोहितांनी बघितलं, गगन सरांनी बघितलं. सगळं खूप मस्त झालं. गुरुकुल चौदे सरांकडून प्रेरणा भेटली मला खूप. जेव्हा मी एव्हरेस्ट बघितला, त्यावेळेस मला खूप असं भारावून आलं. खूप मोटिवेशनल झालं की आपण अजून गोल्स अचीव्ह करू शकतो. काही त्रास झाला? बॉडी पेन होता थोडासा, हेडॅक वगैरे काही. मी ज्योती विनोद कुलकर्णी, धैर्या विनोद कुलकर्णीची आई. हे सांगतानाच मला खूप अभिमान वाटतोय की तिनं आज जी देशात कामगिरी करून दाखवली आहे, त्याबद्दल तिचे बाबा विनोद कुलकर्णी आणि मी फारच प्राऊड आहोत. त्याचबरोबर तिनं, ती खूप हार्डवर्किंग आहे. ज्यावेळी ती आत्ता बेस कॅम्पच्या जाण्याच्या आधी तिनं 2 महिने सतत सराव केला. सकाळी 4-4:30 जी उठायची, तर तिनं अजिंक्य तारा, यवतेश्वर, जरंडेश्वर आणि मागच्याच महिन्यात तिनं गिरनार सर केलं होतं. त्यामुळे तिला फिटनेससाठी थोडी अडचण नाही आली, पण ती इतकी मनावर कंट्रोल ठेवते की तिला म्हटलं मी 2 महिने अजिबात तुला जंक फूड मिळणार नाही, तर ती बघायची, दीदी खायची तिची, पण तिनं कधीही म्हणाली नाही की मला पण हवंय. कारण तिला एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत पोहोचायचं होतं. तिचं ते स्वप्न होतं की सगळ्यात लहान वयात मी भारतातील एकमेव मुलगी की जी आई वडिलांशिवाय करू शकते. त्यामुळं तिनं खूप मेहनत घेतली. ज्यावेळी बेस कॅम्पला होती, त्यावेळी बरेचदा आमचा कॉन्टॅक्ट व्हायचा नाही तिच्याशी, तर आम्ही अशी रात्र बसायचो की आत्ता तिचा व्हॉट्सअप कॉल येईल. कारण रेंजचा प्रॉब्लेम होता तिथं नेपाळला. रेंजचा वर गेल्यावर थोडा नेटवर्क प्रॉब्लेम झाला, पण ज्या ज्यावेळी आम्ही रात्रभर बसायचो व्हॉट्सअप कॉल येईल, आत्ता म्हणेल मी छान आहे. आणि एकदा थोडी बॉडी पेन खूप झाले आणि बाबा मला तुमची आठवण खूप येते, म्हणजे पहिल्यांदाच तिनं बाबा आठवण येते, बाबा मला तुम्ही पाहिजे असं झालं थोडस. पण नंतर ती इतकी स्ट्रॉंग होती की पुन्हा कंट्रोल केलं, नाही बाबा मी करून दाखवणार आहे, मी विनोद कुलकर्णींची मुलगी आहे अशी म्हणाली. आणि तिनं ते सहजपणे सिद्ध करून दाखवलं. थोडा त्रास झाला, बोट फ्रीज व्हायची तिची, हलायचीच नाहीत, पुन्हा खूप बॉडी पेन झालं. -25 डिग्री सेल्सिअस तिथं होतं क्लायमेट, पण त्यातून पण तिनं दररोज 7-8 कधी 9 तास कधी 13-14 किलोमीटर ती चालायची. आणि सगळ्यात पहिल्यांदा असायची, म्हणजे एवढी उत्साही होती. तिच्या बरोबर गुजरात, बेंगलोरचे 3-4 लोक होते, सोलापूरचे 1 होते आणि प्रियंका मोहिते, त्यांची ती त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ती गेली, ज्या आपल्या एव्हरेस्ट कन्या आहेत. त्यांचे पती गगन हुल्लूर, त्यांनी तिची खूप काळजी घेतली. तिचे ते टीम लीडर होते, त्यामुळं त्यांनी तिला हसत खेळत गप्पा मस्ती करत तिच्याकडून तो ट्रेक कम्प्लीट करून घेतला. त्याचबरोबर आम्हाला खरं कॅम्पबद्दल माहिती आणि कॅम्पला आम्ही पाठवण्याचा निर्णय घेतला तो कैलास बागल सरांमुळं. कैलास बागल सर तिला 6 वयापासूनच ट्रेकिंगला घेऊन जातात. अगदी छान तिनं आपल्या सह्याद्रीतले बरेच गडकिल्ले सर केलेले आहेत आणि आम्हाला छान अभिमान आहे. गोडसे काका लहानपणापासूनच तिच्यावर त्यांचा आशीर्वाद आहे. त्याचबरोबर माझी उपप्रकटाध्यक्षा दीपाली गोडसे, त्यांचीही ती फार लाडकी आहे. आम्हाला खूप आनंद होतो की त्यांनी तिचं घरी येऊन एवढ्या छान पद्धतीनं कौतुक केलं. अगदी आमच्या डोळ्यात पाणी आलं की आमचे कुटुंबातलाच एक ते भाग आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या सातारा जिल्ह्याचा एक मानाचा तोरा आपल्या धैर्या विनोद कुलकर्णी यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्याला मिळवून दिलेला आहे. आमचे जीवलग मित्र विनोद कुलकर्णी यांची द्वितीय कन्या धैर्या हिने
वयाच्या 12व्या वर्षी एव्हरेस्टच्या बेस कॅम्प शिखरचा ट्रेक पूर्ण केलेला आहे आणि घरातील कोणी बरोबर नसताना सुद्धा ती हा ट्रेक यशस्वीपणे करू शकली त्याबद्दल आज आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आज तिचा इथं कंदीपेड्यांचा हार बुके आणि श्री स्वामी समर्थांचा फोटो देऊन सत्कार केलेला आहे आणि यापुढेही तिने यशस्वीपणे पुढील चांगल्या मोहिमा चालू ठेवाव्यात यासाठी मी सद्गुरु श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि तिला शुभेच्छा देतो. भविष्यातही तिनं मोठमोठ्या अजून काही तिच्या योजना असतील तर त्या कळवाव्यात आम्हाला, आम्ही पण त्यात खारीचा वाटा नक्की उचलू. आणि तिने जी काही परंपरा चालू केली ती परंपरा यापुढेही चालू ठेवावी आणि तिच्याकडून शिकण्यासारख्या इतर मुलींना पण आहे की इतक्या कमी वयात आपण आई वडिलांना म्हणजे गृहित धरतो सगळ्या गोष्टीत, हे खरं चांगलं आहे पण त्यांना त्यांच्यापासून लांब जाऊन पण आपण एक विश्व निर्माण करू शकतो हे तिनं आज सिद्ध करून दाखवलंय आणि त्यात सातारा जिल्ह्याचं नाव फार मोठ्या प्रमाणावर हे यशस्वीपणे पुढे येणार आहे. त्यामुळे मी तिला आमच्या सगळ्या संस्थांच्या तर्फे तिला शुभेच्छा देतो आणि पुनश्च तिचं अभिनंदन करतो आणि सर्वांच्या वतीनं तिला एक पुष्पगुच्छ द्यावा अशी मी विनंती करतो. संपूर्ण भारतात एकदम लहान वयात म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी आई वडील तिच्या बरोबर नसताना सुद्धा ही पहिली मुलगी आहे की तिनं हा कॅम्प यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि खरंच तिचं खूप धाडस आहे. तिचं नावच धैर्य आहे त्यामुळे तिच्या नावातच सर्व येते. पण तिनं यापुढेही या चांगल्या अशाच उपक्रम करावेत यासाठी आम्ही तिला सर्वजण शुभेच्छा देतो. तिचा तिनं स्वीकार करावा.